पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर, 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 नदीला आला पूर देवा इथंच पंढरपूर, नदीला आला पूर देवा इथंच पंढरपूर। माऊली रामकृष्ण रे, वारकरी होणं येरागावळ्याचं काम नाही, लई कष्ट करायला लागतात माणसं, नाही तर बघाय तुम्हाला माणसं कशी राहतात, वारकरी कसं राहतात बघा, या माझ्या माग या दामाने या। माऊली रामकृष्ण हरी, ते कशा पद्धतीनं इथं राहतात, एक छोटासा ट्रक आहे हो, टेम्पो का टेम्पो कम ट्रक आहे, आणि त्याच्यात हे सगळा संसार थाटलाय, त्यांनी खूप लांबून ते आलेले आहेत आणि इथं ते राहत आहेत, तर आता त्यांना आपण विचारूया की नेमकं त्यांना कसं वाटतंय वगैरे, जावलीत ना आलाय तुम्ही बरोबर का? वय किती आहे बाबा? 95। 95 वय वय, आणि कधी बसणे आता वारीला? मी वारीला तिसरी बसणे, तिसरीत असल्यापासून तर बघू शकतो आपण माऊली, तिसरीत असल्यापासून वारी करतायत, किती वय आहे तुमचं? असेल की 65। 65 वय, आणि कुठून आला तुम्ही? हिंगण्यावरून। हिंगण्यावरून आला, एकत्र आलाय काय? हो। कसं वाटतंय वारीला आल्यावर? चांगलं वाटतं। किती वारी आहे तुमची? आमची वारी 5वी आहे। 5वी वारी आहे वय, पाय बी दुखतात का? नाही दुखत, नाही दुखत, चांगलं वाटतंय। इटलाच्या नाम सन्मान नाही, गजरात नाही दुखत। काय वाटतंय तुम्हाला एवढं एवढ्या लांबून येतात हिंगण्यासन तुम्ही? देवाला भेटवायची, देवाची आठवण नको का व्हायला माणसाला? देवाची आठवण झाली पाहिजे, नाही तर काय ते दुष्टचक्र सुरू झाले। पहिल्या वारीत मला अतिशय आनंद वाटला, कारण ह्या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं नवरा बायकोला माऊली म्हणते आणि बायको ही नवऱ्याला माऊली म्हणते। क्या बात है, क्या बात है, टाळा टाळा। मुलगा असला तरी त्याला वडील माऊली म्हणतात, आई माऊली म्हणते, हे ह्या वारीचं वैशिष्ट्य आहे। आणि हे घेण्यासारखं आहे की समानता काय, बंधू भाव सहिष्णुता, ही ह्या वारीचं वैशिष्ट्य, अतिशय आनंद ह्या वारीतनं मिळतो। माऊली रामकृष्ण हरी, रामकृष्ण तुम्ही? बीटेतून आली मी। बीटेतून आला, काय काय शिकता तुम्ही? मी लॉ करते सध्या। लॉ करता, तुम्ही काय करता? फार्मसी, मेडिकल स्टुडंट। तुम्हाला तरी काही वाटलं, आता पोरं येत नाहीत म्हणतात, काय आता करायचं, देवा धर्माचा नाद म्हातारपणी करायचा असतो, तुम्हाला काय वाटतं? तसं काय नाही, आम्हाला खूप मजा येते, म्हणजे आनंद वगैरे अनुभव वगैरे घेतो। आता ह्याच वर्षीला आम्ही दरवर्षी येणार। पहिल्या वर्षी आला, आता दरवर्षी येणार? फर्स्ट टाइम आहे आमची, आता नेहमी येणार। कसं वाटतंय, कसं वाटतंय? खूप मजा, म्हणजे आनंद वाटतोय, फक्त आनंद वाटतोय, थोडासा त्रास होतोय पण आता नाही काय वाटत आहे, म्हणजे असं काही नाही। म्हणजे माझे मामा आता 20 वर्ष झालं दरवर्षी वारी करतायत, मग त्यांनी आम्हाला सांगितलं की चला तरुण पिढी, म्हणजे आजकाल दिसतच नाही आहे इथं वारीमध्ये, मग सहसा आपण एखादा अनुभव घ्यावा किंवा कसं आहे काय आहे ह्याचा अनुभव आपल्याला समजतो, त्यासाठी आम्ही आलो। समजून सुद्धा आपण मित्रमैत्रिणी सांगतो आम्ही खूप मज्जा केली असं असं केलं, मग ते ऐकून म्हणजे ते सुद्धा येणार ना परत। मग आता घरी जाऊन तुम्ही काय सांगणार मित्रमैत्रिणींना? आता मज्जा केली, थोडा त्रास होतो पायीवारी करायला, पण मज्जा खूप येते, आनंद वगैरे लुटता येतो। त्यांनी पण यायला पाहिजे, हा आमच्या सोबत वाटतं येणार ते नक्की, येतील ना, अनुभव सांगितलेत म्हटल्यानंतर नक्की येणार। सगळ्यात मोठा अनुभव ज्यांच्या गाठीशी असे 95 वय ज्यांचं झाले, तरी सुद्धा ते वारीत येत आहेत आणि सांगतायत की बाबा वारी केली पाहिजे तरुण पोरांनी। ही वारकरी सेवा मिळत नाही, नशिबाने मिळते, नशिबाने मिळते, हे देवासाठी नाही, एकमेक संतापून येणार, एकमेकाचं दर्शन घ्यायसाठी वारी। तुमचं दर्शन मला पहिले घेऊ द्या। माऊलीच्या दिंडी झाल्यानंतर सगळ्याला आनंदाचा आनंद आहे, आणि तसं जायला तर सुखच आहे। पंढरीला जावे म्हणते पंढरीची वारी करावी, पंढरीची वारी केल्यानंतर जलमा जलमांचा पांग भेटतो, असं विठ्ठल रुक्माई ज्ञानेश्वर माऊली असे म्हणलेले आहेत, हीच अपेक्षा आपली। सगळ्यात म्हणजे जे आजकालची तरुण पिढी कॅफेत वगैरे इकडं तिकडं आनंद भेटते त्याला, तसा एक आमच्या प्रकारचा वर्ग आहे ज्याला वारीत आनंद भेटते, वेगळाच आनंद, वेगळाच आनंद आहे। जो आनंद किती जरी लाखो रुपये जरी घालवले तरी घरी मिळणार नाही, तो आनंद भेटतोय। तुमच्या सगळ्यांचं बसणी मंडळ आहे ना? हा बसणी मंडळ। मी कसं ओळखलं? मग आता भजन एकतर झालं पाहिजे का नाही? पाहिजे पाहिजे का नाही? मग एकदा होऊन द्या, होऊन द्या एकदा। जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते मायराला माझ्या, जाते मायराला। वा 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 वा, मायर म्हणजे पंढरपूर आहे का नाही? कसं ओळखलं मी? ओळखलं
माहेर नाव निघाले म्हणतात वळाकणार घेऊ. कसं वाटतंय पंढरपूरला जाताना? फक्त एक नाव घ्यायचं. घ्या की घ्या की घ्या. आटेगावचा आताना, कडेगावचा फुटाना, बंदरची केळ, कोकणचा फणूस, फणसाच्या घऱ्या खायला लागतात बऱ्या. खातखात आले सासूसऱ्या घरी, सासूसऱ्याने दिल्या 3 तारा, संचीला गुंगर 12, आडकीतीला गुंगर 13. अंकुश राव बसले मैत्राच्या घरा, पानं खात्यात करा करा, आणि मी घालते त्याला शालून. अरे अरे वातरी खतरनाक आहे बर का. हा मी कराडून आले, माझं नाव संसरिता सचिन माळवदे. मी ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करते, पण गेली 7-8 वर्ष मी करते वारी. पण मेडिकल प्रोफेशन आणि इकडचं फारच वेगळं वातावरण आहे आणि फार आवडतं, आणि त्यानिमित्तानं आम्ही आमची सेवासुद्धा देतो वारीमध्ये. बघा माऊली, म्हणतात की बाबा सुशिक्षित माणसं येत नाहीत, मेडिकल क्षेत्रातले व्यक्तीसुद्धा या वारीला येतात, कसं वाटतंय तुम्हाला? फार छान वाटतं. पहिल्या वर्षी वाटत होतं की आपण एक आवड म्हणून आले होते, पण आता दरवर्षी असं राहत नाही. इवन करोनाचा एक पूर्ण लॉकडाऊन होता त्यावेळेला चुकली, पण मागच्या वर्षीची आम्ही स्वतःहून आमचं पूर्ण कुटुंबाने केली. तुम्ही कुठून आला? आम्ही कोपर्डे हवेलीची पुजाऱ्यांच्या बरोबर आलोय. आम्ही 10 वर्ष झाले रिटायर झाल्यापासून. रिटायर काय करत होतो? मिलिटरी मध्ये 25 वर्ष करून रिटायर. आर्मीचे फौजी सुद्धा आलेले बरं का वारीला? कसं वाटतं तुम्हाला? ही शिस्त आणि आर्मीची शिस्त एकसारखीच आहे. तेच आम्हाला जो अनुभव आला, एवढे मिलिटरीत 25 वर्ष लेफ्ट-राईट केली, ह्या वारीत कधीची लेफ्ट-राईट करायची, आणि ह्या वारीचा शिस्तबद्धपणा वाखाणण्यासारखा आहे. ह्यासाठी तर दरवर्षी मी रिटायर झाल्यापासून दरवर्षी वारीत येतो. तुम्हाला खंत वाटते का दृष्टी आपल्याला परमेश्वराने हरवली? मला काही खंत वाटत नाही त्याबद्दल, कारण मी परमेश्वरांनी जरी माझी दृष्टी घेतली असेल तर बाकीचे अवयव मला जे दिलेले आहेत त्याचा मी उपयोग करून मी आज स्वतःच्या पायावर उभा होतो. स्वतःच्या पायावर माझ्या मुलींची लग्न केली, सगळं काही मी स्वतःच्या पायावर तयार उभा आहे. आणि परमेश्वराला मी काहीच दोष देत नाही, कारण तो जे काय करत असतो ते आपल्याला कळत नाही, आपल्या चांगल्यासाठीच करत असतो अशी माझी भावना आहे. माऊली रामकृष्ण हरी बर का, आता वारी पुढे पुढे चालली आहे पंढरपूरच्या दिशेनं, आणि तांदुळवाडीमध्ये आत्ता सध्या वारी पोहोचलेली आहे. आणि भरत माने माझ्यासोबत आहेत. भरत मानेंचं वैशिष्ट्य असं की त्यांनी एकेकाळी सालगडी म्हणून काम केलं वाडे इथे, सातारा तालुक्यामध्ये ते गाव आहे. पण त्यांचं दातृत्व किती आहे बघा, ती आज त्यांच्या तांदुळवाडी गावामध्ये वारी आली आहे. दरवर्षीच ही वारी आहे, आणि दरवर्षी ते यासाठी अन्नदान करत असतात. म्हणजे ज्याच्याकडं 100,000 रुपये आहेत, 200,000 रुपये आहेत, पण त्याही माणसं दान करायला तयार होत नाहीत. पण तुम्ही तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा लोकांना दान करा, दान अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान म्हटलं जातं, ते करायला तयार आहे. तर कसं वाटतं तुम्हाला हे लोकांना दान करून किंवा अन्नदान करून? लय पुण्य मोठं आहे आम्हाला. आमचं धाकटंबा पैठणच्या वाऱ्या करतं, चालू पाय पंढरपूर पैठणला चालत जातं, त्यामुळं बरं वाटतंय आम्हाला. तुम्हाला काय वाटतं ताई? काय नाही, आम्हाला पण आनंद होतोय. आम्ही पण असं वारी जीव घालायची आमची लई दिवसाची इच्छा होती, पण आता पूर्ण झाली ती. आम्ही दरवर्षी जास्त जीव घालणार, आमच्या स्वतंत्रच घालणार. पण आमच्या मनाने आम्ही सगळे तिघे जण भाऊ मिळून, आम्ही तिघी जावा मिळून तिघी पण जीव घालणार भरपूर सगळ्यांना कार्य करणार, एवढंच कर्तव्य. तर हे सगळ्यात मोठं दातृत्व असणं आपल्या अंगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं. तर आपण हे सगळं पुस्तकात ऐकले की बाबा अन्नदान श्रेष्ठदान आहे वगैरे, पण आता खरं एक्झाम्पल माझ्यासारख्या तरुण पोराला तर कळले की बाबा असं खरंच घडतं, आणि पोरांनी आता आलं पाहिजे, अन्नदान मोठमोठ्या माणसांनी केलं पाहिजे, हेच आपल्याला या ठिकाणी कळतंय. विठ्ठल कसा दिसतो तुम्हाला, कसा वाटतो विठ्ठल? विठ्ठल असा आहे बाबा, विठ्ठल विठ्ठल म्हणजे मी विठ्ठलावर स्वतः गीतं पण लिहिलेली आहेत, गाणी पण लिहिलेली आहेत विठ्ठलावर. जरी मला दिसत नसलं तरी संतांचे जे अभंग आहेत त्या अभंगांनी मला दृष्टी दिलेली आहे, आणि त्या दृष्टीने मी त्याच्यावर स्वतः पण अभंग रचलेले आहेत, स्वतःही हे त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि विठ्ठल जरी मला डोळ्यांनी दिसत नसला तरी अंतरात माझ्या मी त्याचं रूप पाहू शकतो. आजकालची तरुण पोरी जे आहेत त्या दिंडीला येत नाहीत, म्हणतात की बाबा शिकलेत, शिकलेल्या पोरांनी जायचं नाही म्हणून, असं त्यांना वाटते. हो तुम्हाला काय वाटते? तुमचं असं आहे, शिकलेले ठेवायला शिका की नको कोण म्हणते, शिका त्यातून पण हे शिका. ह्या जिथी शकते तशी शिकण्यात किंवा दुसऱ्या शक्ती नाही. अलीकडं मोबाईलचा प्रसार जास्त झाला आहे, त्यामुळं त्या मोबाईलमध्येच गुंतल्या. त्यांना आई वडील कोण, भाऊ बहिणी कोण दिसत नाही, फक्त मोबाईल. त्यामुळं त्यांना दुसरं देव जग काय कळणार, अजिबात नाही काय कळलं पाहिजे. त्यांना किती सांगितलं तरी ऐकणार नाहीत, कारण हे कलियुग आहे. सुनांनी काय घेतलं पाहिजे? सुनांनी घेतलं पाहिजे, सासवा जाते तर आपण बी जावावं परंपरेने. तर माऊली कसं आहे माहितीये का, पंढरपूरची वारी म्हणजे विशेष वारी. तर आता विशेष वारी पोहोचलंय अशा ठिकाणी जिथे आमचे गाववाले आहेत काय,
आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या असणाऱ्या गाववाल्या सुखू मावशी आहेत, तर त्यांच्याकडे आता जाऊन घेऊयात. सुखू मावशी कसं वाटतंय ही झाल्यावर? लय भारी वाटते. लय भारी वाटतंय ना. काय गुडगं बिडगं तू काय लागलं का? नाही अजिबात नाही. नाही कसं वाटतंय वारे झाल्यावर? किती वारे? बरं वाटते. पहिली पहिलीच वारे आहे. कधी बसणार आलाय? 8 दिवस झालं. 8 दिवस झालं. तुम्ही कधी बसणार आलाय? 8 दिवस झाले. कसं वाटतंय? छान वाटतंय, भारी वाटतंय. होय ना. गुडगं बिडगं काय दुखाय? काही नाही दुखत. का दुखत होतं म्हणून झालंय? नाही नाही नाही. आधी माऊलीच्या दिंडीतून जात होते, पहिल्या वर्षी इथं आले. आता वारी सारखा आनंदच नाही. आणि लय भरकटच चालली सगळी ढाबे संस्कृती व्हायला लागलेली आहे. ही ढाबे संस्कृती बंद होण्यासाठी ह्या तात्या नलग्यांनी जर आम्हाला ह्या ग्रुपमध्ये आणलं आणि म्हणलं तुम्ही जरा वारीचा आनंद घ्या. आणि मग त्या वारीचा आनंद घेतल्यानंतर असं वाटलं आता पुन्हा माघारीच जाऊ नये, आई सगळं जाऊ द्या, हिथंच आपलं हिथंच राहूया. माघारी जायची इच्छाच होत नाही. हो आता सासवा काय म्हणतात माहितीये का? सुना ऐकणं त्यांच्या खरं का ती? बरोबर आहे. आता सुना झाल्यात सासवा आणि सासवा झाल्यात सुना. तर काय ही कलियुग म्हणजे काय? शिक्षणच तसं त्यांना आहे ना, मोबाईलचं शिक्षण आहे. काय केलं पाहिजे? आता काय सांगून ऐकत नाहीत, मग त्यांच्या मनानेच त्यांनी सुधारलं पाहिजे. त्यांनी म्हणजे कसं, सासू सासरा जसं आपलं आई वडील आहेत, आपण आई वडिलांची आता पोतर काय ना, आपल्या आईला काय धक्का लागला तर आई म्हणतोय, तसं सासूला सकाळ म्हणलं पाहिजे की माझी आई ही सासू आहे म्हणून सगळी, एवढं त्यांनी कर्तव्य केलं पाहिजे. माझी पहिलीच पायवारी, पण आवेशात येऊन अशी खूप मोठी चूक केली असं मला वाटायला लागलेलं आहे. आपण आलो नाही, ह्याच्या पूर्वीच यायला पाहिजे होतं. आणि ह्यांच्या सानिध्यात राहून जी प्रपंचात माणसं भरकटलेली आहेत त्यांना सगळ्यांना आणि तरुण पिढीला तर खास करून मी हात जोडून विनंती करेन की तुम्ही लवकरात लवकर ह्या मार्गात या. बरं का, जसं सैन्यात लष्कर असतं का नाही, तसंच लष्कर सीएम वारीमध्ये बी असतं. आणि हे त्यांचे दोन सरदार आहेत, आहे हवालदार आणि आहे चोपदार. तर हे वारीचे प्रमुख आहेत. तर कसं वाटतं वारीला आल्यानंतर? मला समाधान वाटतं. वारीत आल्यानंतर लोकांची सेवा करायला गावती आणि समाधान वाटतं. नुसतं एक दंड असा वर धरला की गर्दी थांबते, किंवा एक शिट्टी वाजवली की सगळी माणसं एका लाईनीत येणार. एका शिट्टीवर सगळा खेळ असतो. आता आमच्या तरुण पोरांना माझ्यासारख्या बरीच माहिती नाही की चोपदार बाबा काय करतो नेमकं वारीत. वारीबद्दल जरा सांगा की चोपदाराचं काय नेमकं काम असतं, नाही का? चोपदाराचं काम हेच की लोक लाईनीत लावणे किंवा लोकांना बोलणे, ते ऐकतात सगळी. म्हणजे मेन माणूस आला चोपदार, एका शिट्टीवर चोपदाराच्या सगळी लाईनीत चालणार, म्हणजे चोपदारला बोलणार नाही कोण. माऊली रामकृष्ण हरी, ते वारीमध्ये कशा प्रकारचं प्रेम असतं माणसांचं बघा. आता कृष्णात गुरु कोपर्डे हवेलीतून आलेले आपल्या वडिलांसारखे असणारे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून विशेष भारी टीमला हा एक श्रीफळ मिळतोय, तर फार आनंद वाटतोय. भिजला हरीचा विना नाता विठ्ठल विठ्ठल म्हणा, भिजला हरीचा विना नाता विठ्ठल विठ्ठल म्हणा, भिजला हरीचा विना नाता विठ्ठल विठ्ठल म्हणा, भिजला हरीचा विना नाता विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना, पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना, भिजला हरीचा विना नाता विठ्ठल विठ्ठल म्हणा. वा 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 माऊली रामकृष्ण हरी. तर माऊली आपली वारी विशेष वारी. रामकृष्ण हरी. राम